नमस्कार शेतकरी मित्रांनो, खूप जणांचे प्रश्न असतात की सुपूर्णीय पेरची लागण कशी करायची। तर सर्वप्रथम 3 फूट सरी पाहिजे। ही पा, अशा प्रकारे सरीमध्ये अंतर 3 फुटी सरी पाहिजे। त्यानंतर 2 डोळ्यांमधील अंतर हे 1 ते 1.5 फूट पाहिजे। जर 3 फुटी सरी असेल तर मिनिमम 1.5 फूट अंतर एका डोळ्यामध्ये पाहिजे। आम्ही आता तुम्हाला दाखवतो की कशा प्रकारे लागण करायची। हा सुपर्णी पेरचा डोळा आहे। प्रत्येक डोळा या प्रकारे आधी सोलून घ्यायचा। अशा प्रकारे सोलायचा की डोळा मोडला नाही पाहिजे, पण पूर्णपणे त्याचं पाचट निघालं पाहिजे। तुम्ही पाहू शकता प्रत्येक डोळा या प्रकारे सोलून घ्यायचा आहे। आणि डोळा असा वरती करून लावायचा आहे। बेण्याचा हा जो डोळा आहे हा वरती आला पाहिजे। हा असा खाली जाता कामा नये। तो खाली गेला तर तो उतरत नाही, तो जमिनीत खोल जाऊन सडतो, तो वरती येत नाही। प्रत्येक डोळ्यामध्ये मिनिमम 1 ते 1.5 फुटाचं अंतर पाहिजे। जर 3 फुटी सरी असेल तर याने काय होते, डोळा चांगल्या प्रकारे फुटवा करतो। अंतर जास्त असल्यामुळे एका डोळ्याला मिनिमम 25 ते 30 फुटवे करतो। अंतर जर या प्रकारे लावलं तर प्रत्येक डोळा सोलून लावणं गरजेचं, आणि डोळा वरती आला पाहिजे, डोळा खाली जाता कामा नये। या प्रकारे अंतर दाखवतो। या प्रकारे तुम्ही पाहू शकता प्रत्येक डोळा 1 ते 1.5 फुटावर आहे। आता तुम्हाला दाखवण्यासाठी अंतर दाखवण्यासाठी प्रत्येक डोळा सोलू शकते नाही। आता लगेच तुम्हाला दाखवण्यासाठी अंतर एक राहिले असंच ठेवतोय आम्ही। या प्रकारे आणि नंतर ना त्याच्यावर माती लोटून ते झाकून घेणे, आणि माती इतकी लोटायची की ती पाण्याने वाहून नाही गेली नाही पाहिजे, आणि डोळा फार खोल पण गेला नाही पाहिजे। पाहू शकता माती लोटा हे पा। या प्रकारे माती वाहूनही गेली नाही पाहिजे, आणि डोळा फार खोलही गेला नाही पाहिजे। आता हे तुम्हाला फक्त डेमो दाखवण्यासाठी आम्ही सरी लावत आहोत।